करायचं काय? खाली डोकावरच पाय. या जितेंद्रावरच करायचं काय? खाली डोकावरच पाय. मूर्तपाद मूर्तपाद जितेंद्रावर मूर्तपाद. एकीकडे राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने देशवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. यावर भाजपाने ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाडाविरोधात आंदोलन केले, तर अजित पवार गटाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचेच पडसाद आज नागपुरातही पाहायला मिळाले. एनसीपी नेते जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून त्यांच्या विरोधात व सोबतच शरद पवार यांच्या विरोधात नारे निदर्शने करण्यात आली. जितेंद्र आव्हाडांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यांनी निश्चित रूपानं आमच्या हिंदू नागरिकांचं मन दुखावलेलं आहे. कुठल्या त्यांचे एकमेव नेहमीच हा असतो की वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि एक समाजामध्ये एक वातावरण निर्माण करायचं. मी या ठिकाणी उद्धव ठाकरेजींना सवाल विचारू इच्छिते की आता सामना चूप का आहे? जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा सामना का बोलत नाही आहे? कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण निषेध करतो आहे आणि त्यांच्या विरुद्ध FIR देखील केला जाईल. कारण हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहे. 500 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज राम मंदिर निर्माण होत आहे आणि राम मंदिर निर्माण होत असल्यामुळे आणि तिथे त्या ठिकाणी रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अशा वेळेला या देशामध्ये संपूर्ण हिंदू बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये कुठेतरी विघ्न आणण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहे. त्यांना जोडे मारले तरी कमी पडतील अशा प्रकारच्या हिंदूंमध्ये सगळ्यांच्या भावना आहे. आम्ही असं खपवून घेणार नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज तिथे निषेध करतो आहे.